मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचं मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचं सुद्धा आभार मानतो. कारण 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ही उमेदवारी दिल्यानंतर गेली 5 वर्ष ज्या सातत्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो, ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो, मला वाटतं की हा पुन्हा जो आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. ज्यामध्ये आपण पाहतो की नगर असेल किंवा बारामतीमध्ये असेल तिकडे सुद्धा सुप्रिया सुळे आणि निलेश शिंदेची उमेदवारी जाहीर झाली. मी महाविकास आघाडीचे हे सगळेच तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीत आपण मी काय असं म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच. हा परफॉर्मन्स इतका दैदिप्यमान असा असेल याचा मला स्वतःला ठाम विश्वास आहे. म्हटलं आता तुम्ही वेगळ्या पार्टीचे, आम्ही वेगळे, राग दिसाही नाही. आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीने चालू आहे, आम्हाला कोणावर होत नाही. आता तुम्ही जी केली आमच्या डोक्यात आहे, आम्ही आमचं काम करतो. हो हॅलो, बोला ना. हे काय करतो, चालू जेवण तू? म्हणजे हो हो मेळा, तुझा मेळावाच नाही करायचं.